मित्रांनो, कृषी व पशुपालन म्हणजे शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत सर्व योजना आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, हे बघा, पहिले जी योजना आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना, तर या योजनेचे जे उद्दिष्ट आहेत, प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यास येतो, आणि याच्यामध्ये खरीप आणि रब्बी हंगामाच्या जोखमीबाबीसाठी ही जी विमा योजना आहे, पीक विमा योजना ही अंमलात आणण्यात आलेली आहे। आता प्रतिकूल हवामानामुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणाऱ्या नुकसानासाठी ही जी आहे पीक विमा योजना असते। पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान किंवा पीक पेरणी ते काढणीपर्यंत कालावधीमध्ये नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड, रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्न येणाऱ्या ज्या घट आहेत त्याच्यासाठी ही विमा जी आहे ती त्याच्यामध्ये अंतर्भूत केली आहे। आता इथं स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान पण याच्यामध्ये समाविष्ट आहे। नैसर्गिक कारणामुळे पिकाचे होणारे काढणी म्हणजे ते पण नुकसान याच्यात म्हणजे अंतर्भूत आहे। आता पूर्वी शेतकऱ्यांना खरीपचे 2%, रब्बीचे 1.5%, नगदी 5% विमा हप्ता भरावा लागत होता। आता शेतकरी विमा हप्ता हिस्सा सुद्धा राज्य शासन भरणार आहे, म्हणजे फक्त आपल्याला जे आहे त्यांचा जो नॉमिनल फी आहे तेवढीच भरायची, बाकी जे आहे स्टेट गव्हर्नमेंट ते फी म्हणजे जो काय हप्ता आहे तो स्टेट गव्हर्नमेंट भरते। आता नोंदणी तर याच्यासाठी कुठं करायची आहे, तर शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून PMFBY.gov.in या पोर्टलवरती जाऊन स्वतः पण म्हणजे नोंदणी करू शकता, किंवा तुम्ही त्यांचं जे बँक असेल किंवा सामूहिक सेवा केंद्र CSC असेल किंवा विमा कंपनीचे कोणी प्रतिनिधी असेल यांच्यामार्फत नोंदणी करू शकता। आता याच्यामध्ये नुकसान पश्चात दावा प्रक्रिया, आता नुकसान नंतर मग तुम्हाला जे आहे नुकसान क्रॉप इन्शुरन्स ॲपवरती नुकसान बाबतची तक्रार करावी लागते, त्यानंतर विमा प्रतिनिधी पाहणी करून पुढील कारवाई करतात। आता याच्यामध्ये समाविष्ट पिके म्हणजे खरीप हंगाम 14 पिके आहेत, ज्याच्यामध्ये तृणधान्य भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, त्याचप्रमाणे कडधान्य तूर किंवा मूग, उडीद, गळीत धान्य म्हणजे जसे भुईमुंग, सोयाबीन, तीळ, काळे, आणि नगदी पिके म्हणजे जसं कापूस व कांदा। आता रब्बी हंगामाची 6 पिके याच्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे, तृणधान्य व कडधान्य, उन्हाळी भात आणि गहू बागायत, त्याच्यानंतर रब्बीमध्ये ज्वारी बागायत व जिरायत हरभरा, गळीत धान्यामध्ये उन्हाळी भुईमुंग आणि नगदी पिकांमध्ये रब्बी कांदा। तर या प्रकारे हे जे आहेत प्रधानमंत्री पीक विमा योजनामध्ये समावेश केलेला आहे। आता पुढचा जो आहे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना, म्हणजे ज्याला आपण PM किसान योजना म्हणतो, तर याचा उद्दिष्ट शेतकरी कुटुंबास म्हणजे पती पत्नी व त्याच्या 18 वर्षाखालील मुलं म्हणजे अपत्य तर निश्चित उत्पन्न मिळण्याकरता प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना 1 फेब्रुवारी 2019 पासून ती लागू करण्यात आली, आणि या योजनेमध्ये पात्र शेतकरी कुटुंबास 2000 प्रति हप्ता प्रमाणे 3 समान हप्त्यात म्हणजे वर्षाला 6000 रुपये याचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो। आता हे जे या योजनेसाठी जे आहे तुम्ही संबंधित जो PM किसान जर सर्च केला तर त्या वेबसाईटवरती पण तुम्हाला म्हणजे अप्लाय करता येते, किंवा तुम्ही CSC सेंटरवर जाऊन पण याच्यासाठी अप्लाय करू शकता। आता पुढचा जो आहे महाDBT शेतकरी योजना, म्हणजे त्याला मागेल त्याला शेततळे, तर या योजनेचा लाभ जे आहे ठिंबक किंवा तुषार पद्धतीने 75% ते 80% अनुदान याच्यामध्ये मिळतो। आता शेततळे आकारानुसार शेततळे व अविस्तरणीकरणासाठीचा अनुदान याच्यामध्ये दिला जातो। आता मिळणारे अवजारे जसं ट्रॅक्टर, पॉवर टिलर, नांगर, रोटावेटर, अवजार बँक, कडबा कुट्टी मशीन, रिझर्व, ऊस पाचट कुट्टी मशीन,
कल्टिवेटर अशा अनेक प्रकारच्या ज्या मशीन आहेत किंवा ग्रीन हाऊस शेड नेट हाऊस पीक हाऊस नर्सरी प्लास्टिक मल्चिंग इलेक्ट्रिक मोटार इत्यादीसाठी म्हणजे हे जी शेतकरी योजना आहे ती म्हणजे मिळते. आणि याच्यामधलं म्हणजे मागेल त्याला शेततळे ही एक म्हणजे फार म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक चांगली योजना म्हणून ओळखली जाते. आता याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे 7-12-8 पाहिजे, बँकेचा पासबुक आधार कार्ड आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल पाहिजे आणि अवजारांचे दरपत्रक म्हणजे तुम्हाला कोटेशन पाहिजे, अवजाराचे टेस्ट रिपोर्ट म्हणजे त्याचा जो रिपोर्ट आहे तो तुम्हाला अवजारांचा तो एक रिपोर्ट द्यावा लागतो. आणि इथं याच्यासाठी तुम्हाला अर्ज कुठं करायचा तर mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा तालुका कृषी अधिकारी कृषी विभागाच्या वेबसाईटवरती पण तुम्हाला ह्याची लिंक भेटून जाईल. आता पुढची जी योजना आहे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अमृत महोत्सव फळ झाड वृक्ष फुल पीक लागवड कार्यक्रम. आता याच्यामध्ये वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर बांधावर पडीक जमिनीवर फळबाग लागवड करण्यासाठी ही योजना आहे. आता या योजनेचा जो आहे जो रोजगार हमी योजनेचा जॉब कार्ड धारण करणारे जे SC ST VJ NT BPL दिव्यांग प्रधान आवास लाभार्थी हे यामध्ये लाभार्थी याच्यामध्ये बेनिफिशियरी यांना लाभ मिळू शकतो. आता या योजनेचा जो उद्दिष्ट आहे फळ पिके फुल पिके जसा आंबा काजू चिकू पेरू डाळिंब संत्रा मोसंबी कागदी लिंबू नारळ बोर सीताफळ आवळा चिंच कवट जांभूळ कोकम फणस असे अनेक जे म्हणजे फळं आहेत किंवा फुल पिके आहेत ते याच्यामध्ये येऊ शकतात. फुलझाडांमध्ये गुलाब मोगरा निशिगंधा सोनचाफा औषधी वनस्पती किंवा मसाल्याचे पिकं किंवा अन्य विभाग योजनेची सांगड घालून ठिबक सिंचन विहीर यांचा लाभ घेता येईल आणि शेततळे पण याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करता येतं. आता या योजनेसाठी आवश्यक जे पेपर्स आहेत ते अर्ज पहिले तुम्हाला अर्ज करायचे 7-12-8 लागेल, बँकेचा पासबुक आधार कार्ड जॉब कार्ड लेबर बजेट त्याच्यानंतर प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट लागणार आहे आणि त्याच्यानंतर अंदाजपत्रक इस्टिमेट ग्रामसभेचा ठराव. आता या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये मनरेगा अंतर्गत इतर लाभ जसा सिंचन विहीर रुपये 4 लाखाचा अनुदान मिळतो. अर्ज याच्यासाठी जे आहे तुम्हाला तालुका कृषी विभाग किंवा ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागतो. आता पुढची जी योजना आहे ती गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना. आता याच्यामध्ये जो लाभार्थी आहे तो म्हणजे खातेधारक शेतकरी असायला पाहिजे, त्याच्या कुटुंबातील विहित धारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या कोणत्याही एक सदस्य जसे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 व्यक्ती आई वडील शेतकऱ्याची पती पत्नी मुलगा अविवाहित मुलगी यापैकी 1 व्यक्ती. आता याच्यामध्ये जे कोणकोणते म्हणजे ॲक्सिडेंटल जे आहे हे अपघात सुरक्षा म्हणजे आहे ॲक्सिडेंटलच्या बाबीमध्ये रस्ता किंवा रेल्वे अपघात समाविष्ट आहे, पाण्यात बुडून मृत्यू समाविष्ट आहे, जंतुनाशके हाताळताना अन्य कारणामुळे विषबाधा झाली असेल म्हणजे विजेचा धक्का लागल्यामुळं किंवा विष पडून किंवा खून झाल्यास उंचावरून पडून अपघात झाल्यास स्पर्शदंश किंवा विंचूदंश झाल्यास नक्षलाईट भागात झालेल्या हत्या किंवा जनावरांच्या चावण्यामुळे जखमांमुळे मृत्यू झाल्यास किंवा बाळंतपणातील मृत्यू किंवा दंगल किंवा अन्य कोणतेही अपघात या अपघाताचा समावेश या म्हणजे सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेमध्ये करण्यात येतो. आता याचं जे स्वरूप आहे अपघाती मृत्यूसाठी जे आहे 2 लाख रुपये आहे, 2 डोळे अथवा 2 हात किंवा 2 पाय जर गमावले असेल तर 2 लाख रुपये, 1 डोळा किंवा 1 हात किंवा 1 पाय निकामी झाला असेल तर 2 लाख रुपये, 1 डोळा अथवा 1 हात 1 पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये याचा लाभ मिळतो.
आता याच्यामध्ये पेपर्स जे आहेत तुमच्याकडे 7-12 उतारा आणि त्याच्यानंतर डेथ सर्टिफिकेट म्हणजे मृत्यू दाखला, त्याच्यानंतर शेतकऱ्याचे वारस म्हणून गाव कामगार तलाट्याकडील गाव नमुना 6 मंजूर झालेली वारस नोंद हे लागल, आणि शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणीकरता शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधार कार्ड, आणि अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत करायची सादर करायची कागदपत्रे. आता याच्यासाठी अर्ज कुठं करायचे तर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडं ॲक्सिडेंट झाल्याच्या 33 दिवसाच्या आत हे करायचं असतं. आता पुढची जी योजना आहे ती नानाजी देशमुख संजीवनी योजना आहे, याच्यामध्ये लाभार्थी जो आहे अनुक्रमे अनुसूचित जाती किंवा जमाती याच्या महिला किंवा दिव्यांग शेतकरी किंवा सर्वसाधारण या प्राधान्यक्रमानुसार अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी ह्याच्यासाठी पात्र आहेत. आता आवश्यक कागदपत्रे ह्यांच्यासाठी 7-12-8 उतारा, SC ST असल्यास प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, आणि याच्यासाठी अर्ज कुठं करायचे तर याच्यासाठी dbt.mahapokhara.gov.in यावरती तुम्हाला करायचं आहे, आणि यामध्ये जे घटक बाबी ज्या समाविष्ट केलेले आहेत तर तुम्ही इथं पाहू शकता कोणकोणते घटक कोणकोणत्या बाबीसाठी जी आहे ती संजीवनी योजना देण्यात येते. आता ह्या सगळ्या ज्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहेत याचं म्हणजे हे सगळे अभ्यास त्यांनी म्हणजे केलेला आहे, किती लोकांना याचा लाभ भेटलेला आहे ती सगळी माहिती दिलेली आहे. आता त्यानंतर पुढचा जो योजना आहे कृषी मंत्री मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, तर याच्यामध्ये हे 100% राज्य शासनाचं जो आहे ते पुरस्कृत आहे. आता याचा उद्दिष्ट जे आहे शेतीमालाचे मूल्यवर्धन करण्याकरता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे, उत्पादित मालास ग्राहकांची पसंती, बाजारपेठ निर्माण करणे व निर्यातीस प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागात लघु व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आता या योजनेचे जे घटक आहेत ते म्हणजे कृषी व अन्न प्रक्रिया प्रस्थापना, नवीन प्रकल्प उभारणी व कार्यरत असलेले कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाचे सविस्तर वृद्धी व विस्तारीकरण व आधुनिकरण, या नवीन अन्न प्रक्रिया उद्योग स्थापन करणे, तसेच कार्यरत असलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगाचे स्तर वृद्धी विस्तारीकरण आधुनिकरण या बाबींचा समावेश राहील. आता मूल्यवर्धन शीत साखळी किंवा साठवणुकीच्या पायाभूत सुविधा, आता याच्यामध्ये जे पात्र उद्योग आहेत तर त्याच्यामध्ये ही यादी सगळी दिलेली आहे, जसं अन्नधान्य, कडधान्य, फळ, पालेभाज्या, तेल बिया, मसाले, नगदी पिकं हे दिलेलं आहेत. पात्र लाभार्थी संस्था जे आहेत वैयक्तिक लाभार्थी, वैयक्तिक उद्योजक, सक्षम शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, नव उद्योजक किंवा ॲग्रिगेटर, भागीदारी प्रकल्प, भागीदारी संस्था. आता गट याच्यामध्ये जर लाभार्थी असेल तर ते शेतकरी उत्पादक गट असू म्हणजे याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो, संस्था, कंपनी, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था, शासकीय संस्था, खाजगी संस्था याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आता अनुदानाचे जे स्वरूप आहे ते कारखाना, संयंत्र किंवा प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक असणारी दालने यांच्या बांधकाम खर्चाच्या 30% अनुदान आणि कमाल मर्यादा जी आहे ती 50 लाखामध्ये देण्यात येते. आता इथं अर्ज कुठं करायचं तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याच्यासाठी अर्ज करावा लागतो. आता पुढचं जो योजना आहे ती राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास, आता याच्यामध्ये म्हणजे ड्राय फार्मिंग आपण ज्याला म्हणतो, रेनफेड म्हणजे एरिया म्हणतो आपण त्याला, तर याचा उद्दिष्ट जे आहे शेतकऱ्यांच्या उत्पादकतेच श्वासवस्त वाढ करून नवीन उपजीविकेच्या साधनांची उपलब्धता करणे आणि त्या आधारे त्यांचे जीवनमान उंचावणे. कोरडवाहू क्षेत्रातील कृषी उत्पादनाचे जोखीम कमी करून शेतकऱ्यांच्या कोरडवाहू शेतीबाबत आत्मविश्वास वाढवणे, योजनेची व्याप्ती राज्यातील सर्व जिल्हे
लाभार्थी आता याच्या पात्रतेचा जो निकष आहे तो म्हणजे अल्प व अत्य अल्प भूधारक महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येते। आता कोरडवाहू क्षेत्रात विकास योजनेअंतर्गत किमान 50% निधीवर नमूद लाभार्थी लाभधारकावर खर्च करण्यात यावा। त्याच्यानंतर जे हे अनुदानाचा जो स्वरूप आहे तर फळपीक आधारित शेती पद्धतीला जे आहे 25,000 प्रति हेक्टर, 7 दुग्ध उत्पादन पशुधन आधारित शेतीसाठी जे आहे 40,000 प्रति हेक्टर, इतर पशुधन आधारित शेती पद्धतीसाठी 25,000 प्रति हेक्टर आणि वनिकी आधारित शेती पद्धतीसाठी 15,000 प्रति हेक्टर, ग्रीन हाऊससाठी ₹468 प्रति चौरस मीटर, शेडनेट हाऊससाठी 355 प्रति चौरस मीटर आणि मुर्दास युनिटसाठी 1,25,000 प्रति युनिट, मधुमक्षिका पालनसाठी 800 प्रति कॉलनी आणि काढणी तंत्रासाठी जे आहे ₹4,000 प्रति चौरस मीटर, गांडूळ खतसाठी म्हणजे ₹50,000 प्रति युनिट हिरवळीचे खत, असे या प्रकारे ह्याचे म्हणजे अनुदानाचे स्वरूप आहे। आता याच्यासाठी अर्ज कुठं करायचे तर तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय इथं तुम्ही तिथं अर्ज करू शकता। आता पुढची जी योजना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, त्याला आपण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना पण म्हणतो। तर याचा मग ही जी योजना आहे ती अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ही विशेष योजना आहे। याच्यामध्ये नवीन विहिरीसाठी 2,50,000 रुपये, जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी 50,000, इनवेल बोरिंगसाठी 2,000 रुपये, 20,000 रुपये, पंप संचासाठी 20,000 रुपये, वीज जोडणी आकारासाठी 10,000 रुपये, शेततळ्यांच्या प्लास्टिक अंतरीकरणासाठी ठिबक सिंचनासाठी 50,000 रुपये, तुषार सिंचनासाठी 50,000 लाभ इथं दिला जातो। आता नवीन विहीर पॅकेज, नवीन विहीर पंप, वीज जोडणी, ठिबक किया, तुमार असे एकूण 3.3 लाख रुपये म्हणजे दिला जातो। आता जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज, त्याच्यानंतर जुनी विहीर दुरुस्ती म्हणजे त्याचे हे 1,00,000 ते 1,30,000 रुपयापर्यंत अनुदान दिला जातो। तर या विविध ज्या योजना आहेत त्या म्हणजे इथं आहेत आणि याच्यासाठी अर्ज तुम्हाला कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद इथं तुम्हाला अर्ज करायचा असतो। आता पुढची जी योजना आहे ती राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना, तर याचा उद्देश जो आहे राज्यात दूध उत्पादनासाठी चालना देण्यासाठी 2 दुधाळ देशी, 2 दुधाळ संकरित गायी आणि 2 म्हशीचे गट वाटप करणे। आता याचा जो लाभ आहे कोण घेऊ शकतो, एलिजिबिलिटी काय आहे, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना गटाच्या किमतीच्या 50% आणि अनुसूचित जाती व जमातीच्या प्राधान्य गटाच्या किमतीत 75% अनुदान याच्यामध्ये मिळते। सर्वसाधारण प्रवर्गातील व अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना अनुक्रमे 50% ते 25% एवढी निधी स्वतः अथवा बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज रूपामध्ये तुम्हाला उपलब्ध करून घ्यायची असते। आता दुधाळ जनावरांची खरेदी जनावरांच्या ज्या बाजारातून करण्यात येते, गट किंमत 2 दुधाळ देशी, 2 दुधाळ संकरित गायी आणि ₹1,56,850 आणि 2 म्हशी गटसाठी ₹1,79,258 याच्यामध्ये लाभ मिळतो। आता दुधाळ जनावरांच्या किमतीत सुधारणा किंवा नवीन दर ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला तिथं पाहायला भेटतात। आता या योजनेचा जो आहे पूर्ण म्हणजे विश्लेषण याच्यामध्ये शासनाने दाखवलेलं आहे। आता ही जी योजना आहे याच्यासाठी तुम्हाला म्हणजे तुमचा जो कृषी विभाग अधीक्षक आहे तिथं तुम्हाला तिथं अप्लाय करायचा असतो। आता ह्या राष्ट्रीय पशुधन विभागांतर शासनाने जे आहेत त्यांचे सगळे हे अभ्यास इथं मांडलेला आहे त्याचा सगळं, आणि इथं तुम्हाला जे आहे
उद्यम मित्र जे आहे किंवा तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला इथं तुम्ही जर गेला तर ही सगळी माहिती तुम्हाला त्या तिथं पाहायला भेटेल. आता हे राष्ट्रीय गोकुळ किशन मिशन अंतर्गत ब्रीड मल्टी अप्लिकेशन फॉर्मची स्थापना करण्यात आलेली आहे. आता पुढचं जो योजना आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, तर याच्यामध्ये आपण इथं पाहू शकतो का हे जे कृषीसाठी म्हणजे आता अनेक ग्रामीण भागामध्ये दिवसा लाईट नसते, रात्रीला लाईट येते, मग अशा वेळेस जे शेतकऱ्यांना जे आहे दिवसा लाईट मिळावी त्याच्यासाठी जी आहे ती ही सौर योजनाची म्हणजे शासनाने आखलेली आहे. त्याच्यामध्ये जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ह्याचा लाभ घ्यायला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी एकरी 50,000 रुपये अथवा हेक्टरी 1.25 लाखापर्यंत वार्षिक भाडे 3% वार्षिक वाद. या प्रकारे ह्याचा जो आहे या सौर ऊर्जेचा म्हणजे सोलर सिस्टमचा जो आहे फायदा म्हणजे इथं घेऊ शकतात. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला तिथं सबसिडीही देते. आता याच्यासाठी अर्ज तुम्हाला तुमचा जो महाडिस्कॉम आहे त्या वेबसाईट, आता इथं वेबसाईट दाखवलेली आहे, तिथं तुम्ही ते अर्ज करू शकता. आता या योजनेचा जो उद्देश आहे पारंपरिक ऊर्जेवर अवलंबित्व कमी करून शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे साधन निर्माण करणे. आता याच्यामध्ये लाभार्थी म्हणजे एलिजिबिलिटी कोण आहे, तर ज्या शेतकऱ्यांकडे श्वासवस्त जलस्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी पात्र राहतील. मात्र अशा शेतकऱ्यांकडे पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी झालेली नसणे आवश्यक राहील. आणि दुसरा निकष म्हणजे याच्यामध्ये असा आहे का 2.5 एकर पर्यंत शेतकरी धारकास 3 अश्वशक्ती क्षमतेचे पर्यंत सौर पंप, त्याच्यानंतर 2.51 ते 5 एकरापर्यंत जमीनधारकास 5 अश्वशक्ती क्षमतेचे, 5 एकरावरील जमीनधारकास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर पंप देण्यात येतो. आता याच्यासाठी जे अर्ज कुठं करायचा आहे तर kusum.mahaurja.com/solar-beneficiary-registration. तर तुम्ही फक्त हे कुसुम डॉट महाऊर्जा डॉट कॉम वरती गेला तर तुम्हाला या कुसुम सोलर पंपच्यासाठी रजिस्ट्रेशन करता येईल. आता पुढची जी योजना आहे गोवर्धन गोवंश सेवा केंद्र, तर याचा उद्दिष्ट गोवंशाचा सांभाळ करण्यासाठी गोशाळांना अर्थसहाय, चारा, पाणी, निवारा खर्च, खत, बायोगॅस, गोबर गॅस, इतर उपपदार्थ निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी. आता याचा जो निकष आहे एलिजिबिलिटी आहे धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत संस्था पाहिजे, गोवंश संगोपनाचा किमान 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, 5 एकर जमीन म्हणजे स्वतःच्या मालकीची किंवा 30 वर्ष भाडेकराराचा चारा उत्पादनासाठी म्हणजे ॲग्रीमेंट झालेला पाहिजे. आता प्रत्येक तालुक्यात 1 गोशाळा अनुदानास पात्र राहील. आता याच्यामध्ये जे लाभ आहे पशुधन म्हणजे 50 ते 100 साठी अनुदान जे आहे 15 लक्ष आहे, 101 ते 200 साठी 20 लक्ष आहे, आणि 200 च्या वर असलेल्यांना 25 लक्षाचा जो आहे अनुदान इथं मिळतो. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.